खर म्हणजे आमचं सोडून द्या, पण आता मला आमचे मुधोजी राजे भोसले यांनी इंदिरा गांधींचं पत्र दिलं मंचावर बसलं असताना। इंदिरा गांधींचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये इंग्रजीतलं पत्र आणि त्याचं मराठीतलं आहे। त्यात काय म्हणतात इंदिरा गांधी, त्या म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतुलनीय धैर्याने ब्रिटिश सरकार विरुद्ध केलेल्या क्रांतिकारक कार्याचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अत्यंत गौरवपूर्ण स्थान आहे। भारत मातेच्या या अत्यंत श्रेष्ठ वीरपुत्राची जन्मशताब्दी साजरी करण्याचे जे आयोजन आपण करीत आहात त्याला मी सुयश चिंतित आहे। अरे बाबा राहुल गांधी, आमचं सोड, आपल्या आजीचं तर ऐक। बरं ते जाऊ द्या, भारताच्या संसदेमध्ये एका अपक्ष खासदाराने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव आणला आणि त्याला त्यावेळेच्या काँग्रेसने विरोध केला। काँग्रेसने त्यावेळी विरोध केल्यानंतर त्या ठरावाच्या बाजूने कोण उभं राहिलं? फिरोज गांधी, राहुल गांधींचे आजोबा। अरे ज्यांचं नाव वापरतो कमीत कमी त्यांचं तरी ऐक, पण त्यांचं ऐकायला तयार नाही, कारण यांना इतिहासही माहिती नाही, या देशाचा गौरवही माहिती नाही, या देशामध्ये कोणी काय केलं हेही माहिती नाही। सोन्याचा चमचा घेऊन निवडून आलेले राहुल गांधी, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेवढा अपमान कराल तेवढे देशप्रेमी रस्त्यावर येऊन तुमचा या ठिकाणी दुस्वास केल्याशिवाय राहणार नाही, तेवढा तुम्हाला त्या ठिकाणी शिव्या शाप दिल्याशिवाय राहणार नाही।